लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। बीजेपी नेता दशरथ भगत के जन्मदिन और नवीन भाई पुनर्वसन सामाजिक संस्था के तीसरे स्थापना दिवस एवं विजयदशमी पर्व पर सानपाड़ा में कई जनसेवी कार्यक्रम चलाए गए। इस दौरान पैन कार्ड, आधार कार्ड, श्रमिक कार्ड और हेल्थ कार्ड शिविर भी लगाया गया, जहाँ सानपाड़ा और वासी के सैकड़ों नागरिकों ने लाभ उठाया। जनसेवा शिविर की जानकारी देते हुए युवा नेता निशांत भगत ने कहा कि आम जनों को घर बैठे सुविधा मिल सके, इसके लिए दशरथ भगत के जन्मदिन पर यह शिविर आयोजित किया गया। उन्होंने दशहरा पर्व की शुभकामनाएं भी दी। देखिए रिपोर्ट। बीजेपी के वरिष्ठ नेता दशरथ भगत का जन्मदिन आज विजयदशमी पर्व के दिन जनसेवी उपक्रमों के साथ मनाया गया। इस अवसर पर सानपाड़ा में नागरिकों के लिए एक विशेष शिविर लगाया गया, जहां पैन कार्ड, आधार कार्ड, श्रमिक कार्ड और हेल्थ कार्ड पंजीकरण किए गए। इस शिविर का सैकड़ों नागरिकों ने लाभ उठाया। इन जनसेवी उपक्रमों की जानकारी देते हुए युवा नेता निशांत भगत ने कहा कि आम जनों को घर बैठे स्मार्ट सेवा सुविधाएं मिल सकें, इसके लिए ही लोकनेता दशरथ भगत के जन्मदिन पर यह शिविर लगाया गया। यहां नवीनभाई पुनर्वसन सामाजिक संस्था की तीसरी वर्षगांठ भी मनाई गई। युवा नेता निशांत भगत ने और क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। आज या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन, त्यासोबत दसरा आणि संस्थापक दशरथ भगत साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी लोकोपयोगी शिबिर, म्हणजे त्याच्यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ज्येष्ठ नागरिक कार्ड असेल, आरोग्य कार्ड असेल आणि त्यासोबतच केंद्राच्या ज्या दोन योजना आहेत, मग पेन्शन कार्ड योजना असो किंवा आरोग्य पंतप्रधान आरोग्य योजना कार्ड असो, या सर्व गोष्टीचा फायदा प्रभागातील आणि नवी मुंबई शहरातल्या नागरिकांना व्हावा म्हणून खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करत असताना लोकांच्या सेवेचं काहीतरी एक कार्य म्हणून एक मोफत सेवा केंद्र आजच्या दिवसामध्ये आज या ठिकाणी कॅम्प भरवण्यात आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की नवी मुंबई शहरामध्ये प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन होणं बाकी आहे आणि शहरामध्ये जे शिडकोच्या माध्यमातून ज्या बिल्डिंग्स उभ्या केलेल्या आहेत त्यांचा पुनर्विकास होणं बाकी आहे आणि म्हणून ह्या दोन विषयाला घेऊन या संस्थेची स्थापना झालेली आहे आणि म्हणून मी भगतसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि त्यासोबतच ह्या दसऱ्याच्या निमित्तानं मी याच शुभेच्छा देतो की नवी मुंबई शहरातले जे जे ज्वलंत प्रश्न असतील ते सोडवण्याची त्यांना ताकद देव, ह्याच माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत। वहीं शिविर को लेकर स्थानीय नागरिकों ने बीजेपी नेता दशरथ भगत की सराहना की, जिनके जन्मदिन के अवसर पर युवा नेता निशांत भगत ने यह कैंप लगाया। आजचा हा कार्यक्रम म्हणजे आमचे दशरथ भगत साहेब या संस्थेचे नवीन भाई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहे, त्यांचा वाढदिवसही आहे, त्यानिमित्त आणि सर्वसामान्य लोकांना आधार कार्ड, पॅन कार्ड, सिनियर सिटीजन कार्ड, आरोग्य कार्ड अशा वेगवेगळ्या सुविधा देण्यासाठी आणि हे राजकारण विरहित एखादी सामाजिक संस्था असायला पाहिजे, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी या संस्थेची स्थापना झाली आणि या संस्थेचा तिसरा वाढदिवस आज आहे, वर्धापन दिन आज आहे, त्यानिमित्त आज हे शिबिर मोफत शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्यामुळे सर्व नवी मुंबईच्या नागरिकांना आम्ही दसऱ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि भगतसाहेबांना देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। अजूनही ज्या नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतलेला नसेल अशा नागरिकांनी जरूर यावं आणि डोअर टू सर्व्हिस म्हणजे अगदी आपल्या दरवाजाजवळची ही सेवा आणि कठीण काम ज्या दुरुस्ती आधार कार्डच्या पॅन कार्डच्या होत नाहीत या करून घ्याव्यात आणि या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा। आपल्या घराच्या जवळ या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्व नागरिकांच्या वतीनं प्रथम नानांचं, निशांतजी भगत आणि सर्व त्यांच्या परिवाराचं, आमच्या सर्व नगरसेविका यांचं मी सर्व नागरिकांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।